कोडभावी पेठ पोलीस ठाण्याने गहाळ झालेले 4,50,000 रुपये किमतीचे 24 अँड्रॉइड मोबाईल तांत्रिक पद्धतीने शोधून उल्लेखनीय कामगिरी केली. जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात मोबाईल गहाळ झाल्याबाबत तक्रारी वाढल्यानं दाखल झालेल्या गहाळ मोबाईलचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला आदेशित केल्यानं DB पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पडसळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल खाजप्पा परसप्पा आरेनवरू यांच्याकडे हे काम सोपवण्यात आलं होतं. त्यांनी प्राप्त CDRचं विश्लेषण करून सन 2022 2023 आणि 2024 24 विविध कंपन्यांचे अँड्रॉइड मोबाईल हँडसेट 4,45,000 रुपये किमतीचे सोलापूर शहर आणि परराज्यातून हस्तगत केले. मोबाईल चोरीला गेले होते, गहाळ झालेले होते. ते गहाळ झालेले मोबाईल आपल्याला तांत्रिक विश्लेषणाद्वारेच सर्वसाधारणपणे ते सापडतात आणि याच्या कामी CDRचं विश्लेषण करून 2022-23 आणि 24 जवळपास 24 अँड्रॉइड मोबाईल्स आपण 4,50,000 ताब्यात घेतलेले आहेत आणि सदरचे मोबाईल आपण ज्या व्यक्तींचे चोरीला गेले होते त्यांचे प्रातिनिधिक स्वरूपांमध्ये 6 मोबाईल आज आपण इथं परत करत आहोत. ही कामगिरी पोलीस आयुक्त M. राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरडमल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पडसळकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल खाजप्पा आरेनवरू, पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीकांत पवार, सायबरकडे नेमणुकीस असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश गायकवाड यांनी पार पाडली.